आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय झाला की पुढचं अकॅडमिक इयर सुरू करताना जिल्ह्याची कोविडची पार्श्वभूमी बघून किती टक्क्यावर फिजिकली कॉलेजेस सुरू करता येतात याचा निर्णय 8 दिवसांमध्ये आम्ही घेणार आहोत. 8 दिवसांमध्ये 2 संचालकांना जिल्ह्याच्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर विद्यापीठांशी बोलण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. आणि पुढचं अकॅडमिक इयर जे UGC ने आम्हाला आखून दिलेलं आहे त्या अकॅडमिक इयरला स्टिकअप राहून आमचं सगळं कामकाज सुरू होणार आहे. आणि विद्यार्थ्यांनी आजपर्यंत ज्या ऑनलाईन एक्झाम दिल्या आहेत त्या ऑनलाईन एक्झामचे रिझल्ट येत्या 15-20 दिवसांमध्ये महिन्याभरामध्ये लागतील. पण पुढच्या वर्ष अकॅडमिक इयर हे फिजिकली सुरू व्हावं या सूचना आम्ही आज कुलगुरूंना केलेल्या आहेत. तशा पद्धतीच्या कारवाई देखील त्यांनी करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कोकणची परिस्थिती कोविडमध्ये जर वेगळी असेल तर त्याला कॉलेजेस सुरू करायला निकष वेगळे असतील. मुंबईची कोविडची परिस्थिती वेगळी असेल तर त्याला निकष वेगळे असतील. पुण्याची वेगळी असेल तर पुण्याला निकष वेगळे असतील. 13 विद्यापीठांमधले जे जिल्हे आहेत मला असं वाटतं की जिल्ह्या विद्यापीठामधल्या जिल्ह्यांना देखील कॉलेजेस सुरू करताना वेगवेगळे निकष हे लावावे लागणार आहेत. आणि त्याच्यासाठी विद्यापीठानं जिल्हाधिकाऱ्यांशी तिथल्या कमिशनरशी बोलावं आमच्या दोन्ही संचालकांशी बोलावं. परंतु पुढचं अकॅडमिक इयर आपल्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये फिजिकली सुरू करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जर वॅक्सिनेशन मोठ्या पद्धतीनं करता आलं त्याच्यासाठी मग CSR असेल महाराष्ट्र शासन असेल किंवा विद्यापीठाचा आपत्कालीन निधी असेल या सगळ्या एकत्र करून जर काही प्रमाणात आम्ही विद्यापीठ स्तरावर वॅक्सिनेशन करू शकलो तर लवकरात लवकर ही कॉलेजेस सुरू होतील आणि तो सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शुल्क 15% शुल्कमाफीचा निर्णय जो आहे तो शालेय शिक्षण विभागाचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कॅबिनेटनं घेतलेला निर्णय आहे. माझ्या विभागाचा निर्णय शुल्कमाफीचा 3 टप्प्यामध्ये होतो. मी ऑलरेडी आपल्याशी अनेक वेळा बोललोय. 2 टप्प्याचा जो आहे तो आम्ही ऑलरेडी कमी केलेली आहे. जी शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आहे कॉलेजेस आहे त्याची फी या वर्षासाठी 16,250 रुपयांना आपण कमी केलेली आहे. विद्यापीठाला संलग्न असलेली अनुदानित आणि बिना अनुदानित जी कॉलेजेस आहेत त्यांची देखील फी कमी करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. त्याची टीचिंग फी सोडून उर्वरित जी फी आहे त्याच्यामध्ये मग जिमखाना फी असेल जिमखाना फी आपण 100% रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लायब्ररी फी असेल तर आपण 50% घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. ग्रंथालय फी असेल तर 50% घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. पण त्याच्यामध्ये पण शंका एक निर्माण केली की ह्या 50% काय तर जो ई लायब्ररी चालू आहे कॉलेजेसचा त्यांना देखील खर्च येतो. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल जरी चालू नसली तरी प्रॅक्टिकल ओरली कशा पद्धतीनं करायची यासाठी प्रत्येक कॉलेजमधनं काही प्रयत्न होतात त्याच्यासाठी आपण ते 50% ठेवलं. परंतु आश्रमिक फी असेल विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असतील NSS चे कार्यक्रम असतील त्याच्यानंतर जिमखाना फी असेल ज्या ज्या गोष्टीचा वापर विद्यार्थ्यांनी केलेला नाही अशा सगळ्या फी रद्द करण्याचा निर्णय हा विद्यापीठाच्या स्तरावर आपण घेतलेला आहे. दुसरं त्याच्यामध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की ज्यांचे पालक या कोविडमध्ये मयत झालेले आहेत त्यांची पूर्ण फी त्यांचं एज्युकेशन संपेपर्यंत माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतलेला आहे आणि त्या तशा सूचना विद्यापीठांना दिलेल्या आहेत. आणि चौथा जो भाग राहतो तो म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसचं नक्की काय होणार आहे. आता FRA ची कमिटी स्थापन केलेली आहे. FRA त्यांच्या पद्धतीनं काम करते आणि आपल्याला माहिती असेल की 8 दिवसांपूर्वी ज्यावेळी हा 15% शालेय शिक्षण विभागाचा निर्णय झाला त्याच धर्तीवर एक कमिटी चिंतामणी जोशी म्हणून जे आमचे IAS ऑफिसर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली 7 लोकांची आम्ही स्थापन केली. येत्या 15 दिवसांमध्ये त्याचा अहवाल येईल आणि आम्हाला देखील या वर्षासाठी अकॅडमिक इयरसाठी प्रायव्हेट कॉलेजना देखील काही प्रमाणामध्ये फी शुल्क कमी करण्याच्या इन्स्ट्रक्शन द्याव्या लागतील. पण किती त्या द्यायच्या आहेत कशा पद्धतीनं द्यायच्या आहेत हे कमिटी आम्हाला ठरवून दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही जाईल. सर मी आता प्रोफेशनल कोर्स बद्दलच्या CET बद्दल इंजिनिअरिंगसाठी प्रोफेशनल कोर्सेसच्या ज्या तारखा आहेत त्याच्यामध्ये 26/8/2021 पासून मॅनेजमेंट कम्प्युटर ॲप्लिकेशन आर्किटेक्चर हॉटेल मॅनेजमेंट आणि PG हॉटेल मॅनेजमेंट ह्या 26/8/2021 पासून सुरू होतील. मेन जी आता 12वीची एक्झाम झालेली आहे त्याच्यानंतर ज्या CET करायच्या आहेत त्याचं पहिलं सत्र असेल 4/9/2021 ते 10/9/2021 आणि दुसरं सत्र असेल 14/9/2021 ते 20/9/2021. त्याच्यानंतर BA BEd BSc BEd BEd MEd फिजिकल एज्युकेशन आणि मास्टर इन एज्युकेशन ह्या ज्या आहेत त्या 26/8 पासून सुरू होतील.
आणि LLB 5 वर्ष, LLB 3 वर्ष आणि BEd रेग्युलर ह्या 16/9/2021 पासून सुरू होतील. फक्त ह्या तारखा आता आम्ही टेंटेटिव्ह फायनल केलेल्या आहेत, परंतु कदाचित कोविडच्या परिस्थितीमुळे जर पाठीपुढे कराव्या लागतील तर ते उचित वेळी आम्ही CET शी चर्चा करून सांगू.